नमस्कार मित्रांनो, जे लोक पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना आता 5,000 रुपये मिळणार आहेत। तर हे 5,000 रुपये तुम्हाला कसे मिळणार आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ बघत राहा। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 2,000 रुपयाचा हप्ता आणि आणखी एक योजना आहे, ती तुम्हाला 3,000 रुपये मासिक असा तुम्हाला 5,000 रुपये मिळणार आहेत। तर ही कोणती योजना आहे, तसेच हे 3,000 रुपये घेण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल, तसेच हे पैसे घेण्यासाठी काय प्रोसेस आहे, तुमचे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता कधी येणार आहे, तर ह्या सर्व गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहेत। तर प्रथमतः म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना, या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये आर्थिक मदत दिली जाते। हे 6,000 रुपये दर 4 महिन्यांनी 2,000 रुपयाच्या 3 हप्त्यामध्ये वितरित केले जाते। 12 सप्टेंबर 2019 रोजी झालेल्या या योजनेतून आत्तापर्यंत शेतकऱ्यांना 16 हप्ते मिळाले आहेत आणि आता शेतकऱ्यांना 17व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे। पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणारे 2,000 रुपये आहेत आणि दुसरी योजना आहे, ज्या योजनेअंतर्गत पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना महिना 3,000 रुपये मिळणार आहेत। तर ती योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान मानधन योजना। ही एक पेन्शन योजना आहे। या योजनेअंतर्गत पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा 3,000 रुपये पेन्शन दिली जाते। या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 19,48,871 शेतकऱ्यांची नोंद झालेली आहे। त्यापैकी 12.8 लाख लाभार्थी हे पुरुष आहेत आणि 7.41 लाख हे महिला लाभार्थी आहेत। तर ही योजना 60 वर्षानंतर महिना 3,000 रुपये पेन्शन घेण्यासाठी अतिशय चांगली योजना आहे। उतार वयात तुमच्या गरजा भागवण्यासाठी, तसेच स्वावलंबी जीवन जगण्यासाठी खूप छान योजना आहे। शिवाय आपण जेवढे पैसे जमा करू तेवढे सरकारकडून जमा केले जातात आणि वयाच्या 60 वर्षापासून आपल्याला हे पैसे पेन्शन स्वरूपात मिळायला लागतात। आणि पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता हा जूनच्या अखेरीस मिळण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे। अजून फिक्स तारीख दिलेली नाही आहे। तर एवढंच मित्रांनो, धन्यवाद।